नेक्स्ट आर्टिकल इज टाइप्स ऑफ क्रोमोसोम्स। क्रोमोसोमचे अनेक बेसिसवर वेगवेगळे टाइप केलेले आहेत। वन और ए ऑन द बेसिस ऑफ फंक्शन, ऑन द बेसिस ऑफ फंक्शन देयर आर टू मेन टाइप्स लाइक ऑटोसोम्स म्हणजे जे क्रोमोसोम्स बॉडी कॅरेक्टर्स व्हिजिटेटिव कॅरेक्टर्स कंट्रोल करतात, जसं हाईट आहे, कलर आहे, अशा कॅरेक्टर्स कंट्रोल करणारे क्रोमोसोम्स म्हणजे ऑटोसोम्स। आणि जे क्रोमोसोम्स सेक्स नावाची कॅरेक्टर कंट्रोल करतात त्यांना आपण सेक्स क्रोमोसोम्स म्हणतो। ऑटोसोम्स अँड सेक्स क्रोमोसोम्स। देन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेंट्रोमियर्स, सेंट्रोमियरचा नंबर किती आहे त्या बेसिसवर जर क्लासिफिकेशन केलं तर काही क्रोमोसोम मध्ये सेंट्रोमियर नाही, नो सेंट्रोमियर, दीज आर कॉल्ड एज असेंट्रिक। इफ वन सेंट्रोमियर इज प्रेझेंट कॉल्ड एज मोनोसेंट्रिक, इफ टू सेंट्रोमियर्स आर प्रेझेंट दे आर कॉल्ड एज डायसेंट्रिक, इफ मेनी सेंट्रोमियर्स आर प्रेझेंट दे आर कॉल्ड एज पॉलीसेंट्रिक। त्यानंतर पोजिशन ऑफ सेंट्रोमियर, त्यामध्ये सेंट्रोमियरची पोजिशन या बेसवर या क्रोमोसोमचे खालील टाईप केलेले आहेत। आणि हे टाईप्स कधी ॲनाफेजमध्ये काय होतं तर जे सेंट्रोमियर कायनेटोकोर त्याला स्पिंडल फायबर जोडलेले असतात आणि अपोजिट पोलला ते ओढले जातात आणि त्यावेळी आपल्याला ॲनाफेजमध्ये त्याचे सेप स्टडी करता येतात। आणि ते सेप कसे आहेत, जर सेंट्रोमियर सेंटरला असेल तर त्याला आपण म्हणतो मेटासेंट्रिक, किंवा त्याच्यामध्ये क्रोमोसोमचा विचार केला तर हा क्रोमोसोम आहे, इथं सेंट्रोमियर आहे, इथं पी आर्म आहे, हा क्यू आर्म आहे आणि हा सेंट्रोमियर आहे। म्हणजे क्रोमोसोमचा विचार केला तर हा त्याचा पी आर्म, हा त्याचा क्यू आर्म आहे। आणि हा मध्ये काय आहे, सेंट्रोमियर आहे। यावर क्वेश्चन विचारलाय तर यामध्ये सेंट्रोमियरची पोजिशन फार महत्वाची आहे। जर ही सेंट्रोमियरची पोजिशन अशी सेंटरला असेल तर हा झाला व्ही शेप्ड, हा कसा झाला व्ही शेप्ड झाला, याला आपण म्हणतो मेटासेंट्रिक। सेकंड, इफ सेंट्रोमियर इज प्रेझेंट नियर टू सेंटर,
सेंटर पाथच्या जवळपास असा जर असेल तर त्याला आपण म्हणतो सब मेटासेंट्रिक, त्यालाच आपण एल शेप्ड म्हणतो. आणि याच्यामध्ये सेंट्रोमियर थोडासा दूर आहे, फक्त सेंटरपासून थोडासा दूर आहे. समजा हा सेंट्रोमियर आहे असा एल शेप्ड. थर्ड, सेंट्रोमियर इज अवे फ्रॉम सेंटर, दैट इज कॉल्ड एज एक्रोसेंट्रिक, किंवा त्यालाच आपण जे शेप्ड म्हणतो. आणि जे शेप्ड मध्ये आणखी तो सेंट्रोमियर सेंटर पासून दूर आहे. आणि फोर्थ टाइप यामध्ये आहे, सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ क्रोमोसोम, इट इज कॉल्ड ॲज टिलोसेंट्रिक ऑर इट इज कॉल्ड ॲज आय शेप्ड. आणि हा आय शेप्ड क्रोमोसोम अशा प्रकारचा आहे. तर हे जे शेप्स आहेत क्रोमोसोमचे, हे ॲनाफेझिक मोमेंट ज्या होत असतात त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यानंतर काही स्पेशल क्रोमोसोम आहेत, काही स्पेशल क्रोमोसोम पण आपल्याला पाहायला मिळतील. स्पेशल क्रोमोसोम्स एक त्यामध्ये आहे लॅम्प ब्रश क्रोमोसोम. लॅम्प ब्रश क्रोमोसोम जे आहेत हे ॲम्फिबियन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात, रेप्टाइल्समध्ये, बर्ड्समध्ये, एक्सेप्ट मॅमल. मॅमल सोडून बाकीच्या या काही हायर ग्रुपमध्ये जे डिप्लोटीन स्टेज आहे, ऊसाईट आहे, हे ऊसाईट बनत असताना मियोसिस फर्स्ट डिव्हिजन होत असते. या मियोसिस फर्स्टमध्ये डिप्लोटीन ज्यावेळी होत असते त्यावेळी काय होतं, हां, त्यावेळी देर इज अ ट्रान्सक्रिप्शन ऑफ मेनी जीन्स टू प्रोड्यूस मेनी लूप्स. जसा हा एक क्रोमोसोम आहे, हां, हा एक क्रोमोसोम आहे, तर डिप्लोटीनमध्ये मियोसिस वनच्या डिप्लोटीनमध्ये अनेक जीनमध्ये ट्रान्सक्रिप्शन होतं, मोठ्या प्रमाणावरती ट्रान्सक्रिप्शन होणार आणि याचे आणखी लूप्स तयार होतात. अशा प्रकारे याचे लूप्स मोठ्या प्रमाणावर तयार होतात अँड इट लुक लाईक लॅम्प ब्रश. पूर्वीच्या काळामध्ये कंदील वगैरे वापरायचे, दिवा वापरायचे, त्या दिव्यामध्ये जी काजळी चढत होती ती त्याची काच साफ करण्यासाठी जो ब्रश वापरला जात होता त्याला लॅम्प ब्रश म्हणतो आपण. आणि तशा प्रकारचा हा क्रोमोसोम दिसतो म्हणून याला आपण लॅम्प ब्रश क्रोमोसोम म्हणतो. त्याचबरोबर
आणखी पॉलीटीन क्रोमोसोम, पॉलीटीन क्रोमोसोम याला आपण, हा लार्ज क्रोमोसोम आहे, याला मेगा क्रोमोसोम असंही आपण म्हणू शकतो. या क्रोमोसोम मध्ये मोर दॅन 1000 डीएनए स्ट्रँड्स आर प्रेझेंट. आणि वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये याची कंडिशन वेगळी असेल. आता ड्रॉसोफिला मध्ये किंवा सलायव्हरी ग्लँड्स ऑफ इन्सेक्ट या ठिकाणी अशा प्रकारचा क्रोमोसोम आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये एक क्रोमोसेंटर आहे, आता डिटेल स्ट्रक्चर आपल्याला एवढं काही गरजेचं नाही. आणि मग याच्यापासून हा आर्म, हा इकडं आर्म आहे, इकडून असा आर्म निघणार आहे, त्याचबरोबर या साईडनं हा एक्स क्रोमोसोम असणार आहे आणि त्याबरोबरच असेही त्याचे आर्म्स आहेत. आणि मेल असेल तर, मेल असेल तर एक्स वाय क्रोमोसोम. आता याच्यामध्ये वाय क्रोमोसोम हा जो आहे तर सेंट्रो जो क्रोमोसेंटर आहे त्या ठिकाणी वाय क्रोमोसोम अटॅच झालेला असतो. आता याचे काही फार डिटेल आपल्याला गरजेचे नाहीत, एक माहिती असावी म्हणून तुम्हाला अशा प्रकारचे ॲडिशनल काही क्रोमोसोम्स जे आहेत, स्पेशल क्रोमोसोम्स आहेत, त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर प्लँटमध्ये जर क्रोमोसोमचा नंबर विचारात घेतला प्लँटमध्ये, तर लोवेस्ट नंबर ऑफ क्रोमोसोम कुणामध्ये आहे, तर हॅलो हॅप्लो हॅप्लोपॉपस ग्रासिलॅरिस ग्रासिलॅस ग्रासिलिस या प्लांटमध्ये क्रोमोसोमचा नंबर लोवेस्ट आहे. आणि हायेस्ट नंबर कोणामध्ये आहे, तर ऑफिओग्लासम ऑफिओग्लॉसम रेटिकुलम याच्यामध्ये 1262 एवढा मोठा क्रोमोसोम नंबर पाहायला मिळतो ड्यू टू पॉलीप्लॉइडी. हा एवढा मोठा नंबर कशामुळे झाला आहे, तर पॉलीप्लॉइडीमुळे झालेला आहे. जर ॲनिमलचा विचार केला तर ॲनिमलमध्ये लोवेस्ट नंबर ऑफ क्रोमोसोम इज ऑब्झर्व्ड इन ॲस्कॅरिस मेगा कॅन्था मेगॅलो कॅन्था. याच्यामध्ये नंबर मेगा मेगालोसिफॅल याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर फक्त 2 आहे. आणि हायेस्ट नंबर जर विचारात घेतला ॲनिमलमध्ये, तर आलो कॅन्था रॅडिओलॅरियन प्रोटोझोन आहे.
त्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर आहे 1600. तर अशा प्रकारे क्रोमोसोम नंबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात. सो दीज आर सम टाइप्स ऑफ क्रोमोसोम्स.